नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकू आजच्या काही ठळक घडामोडींवर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा आज महापालिका मुख्यालयात संपन्न झाली। सभापती अस्मिता सलगर यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा संपन्न झाली। सभेसाठी नगर सचिव चंद्रकांत आडके तसेच खातेप्रमुख तथा सहायक आयुक्त अशोक कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेमध्ये महापालिका शाळा क्रमांक 7 साठी स्कूल बस खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। त्याच पद्धतीने महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या प्राथमिक शाळांना वॉटर प्युरिफाय बसवण्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। 51 प्राथमिक शाळांमध्ये वॉटर प्युरिफाय बसवला जाणार आहे। यासाठीचे दरपत्रक कोटेशन मागवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। तसेच महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती अस्मिता सलगर यांनी दिली। नमस्कार, मी अस्मिता संदीप सलगर, महिला व बाल कल्याण समिती सभापती। आज महिला व बाल कल्याणची मीटिंग झाली। याच्यामध्ये आपण दोन विषय ठेवलेले होते। एक म्हणजे प्राथमिक शाळा क्रमांक 7 सांगली, यामध्ये शाळेसाठी आपण स्कूल बस खरेदी करण्याबाबत हा विषय ठेवलेला होता, तर तो आपल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते मंजूर झालेला आहे। आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या सदस्यांना सुद्धा मागणी केलेली आहे की ज्या शाळांमध्ये आपल्याला स्कूल बसची गरज आहे तर त्यांनी आपल्याकडे प्रस्ताव सादर करावे। तर थोड्याच दिवसात त्यांच्याकडून आपल्याला प्रस्ताव सादर होतीलच। दुसरा विषय असा होता की आपल्या महानगरपालिकेच्या 51 शाळा आहेत आणि त्या प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला मुलांसाठी चांगल्या पाण्याची सोय करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला वॉटर प्युरिफायर बसवायचे आहे। तर हा विषय आपण सर्वांसमोर सादर केला तर त्याच्यामध्ये 1-2-3 कोटेशन आपण मागून घेणार आहे। त्या संदर्भाने आपण शाळांमध्ये लवकरच वॉटर प्युरिफायर बसवणार आहे। आणि तसेच आपल्या सांगली, मिरज, कुपवाड पालिका क्षेत्रामध्ये आपल्याला महिलांसाठी एक वाचनालय उभं करायचं आहे। त्याही संदर्भाने खरं बघायला गेलं तर वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि ती वाढावी या अनुषंगाने आपण महिलांसाठी एक वाचनालय उभं करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। तोसुद्धा आता आपण पुढच्या मीटिंगमध्ये घेणारच आहे। फक्त वाचनालय नसून ते 10वी-12वीच्या मुलांसाठी किंवा जे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असतात त्या मुलांसाठी सुद्धा आपण अभ्यासिका म्हणून त्याचा वापर करू शकतो। तसेच अजून एक विषय आपण महिलांसमोर हा प्रस्ताव मांडलेला आहे की समुपदेशन, आजकाल महिलांना समुपदेशनाची फार गरज आहे। त्या आपले प्रश्न, आपल्या समस्या कुणासमोर मांडू शकत नाहीत किंवा मनमोकळेपणाने कुणासमोर बोलू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण समुपदेशन केंद्र उभारणं हा प्रस्ताव एक मांडलेला आहे। तर लवकरात लवकर आपल्या सांगली, मिरज, कुपवाड शहराच्या या परिसरामध्ये जिथे जागा असेल त्या ठिकाणी आपण एक समुपदेशन केंद्र लवकरात लवकर उभारणार आहोत। धन्यवाद।